सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार, मी रोहिणी। सीके मराठी मध्ये आपले स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करून लूट करत आहे। आज पुन्हा पेट्रोलचे भाव 100 वर गेले आहेत। जनतेमध्ये या महागाई विरोधात प्रचंड असंतोष आहे। केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी यासाठी माननीय नानासाहेब पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार आणि जतचे कार्यसम्राट आमदार विक्रमदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जत येथे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस खाद्यतेल इतर सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवांचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे। मोदी सरकारने पोकळ आश्वासने व आकर्षक जाहिरातबाजी करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे व करांच्या माध्यमातून भरमसाठ लूट केली। नोटबंदी, GST आणि अनियोजित लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे। या सगळ्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पेट्रोल पंपावर आंदोलने करत आहे। आंदोलनवेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यात मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, पेट्रोल डिझेल 100 पार, मोदी बस करा, जनतेची लूटमार अशा घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली। यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडक, सांगली जिल्हा काँग्रेस OBC विभागाचे अध्यक्ष तुकाराम माळी, सांगली जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, नाना शिंदे, भूपेंद्र कांबळे, अशोक बन्नेंवर, महादेव कोळी, युवराज निकम, निलेश बामणे, आकाश बनसोडे, नामदेव काळे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज काँग्रेसच्या माध्यमातून केंद्र शासनाचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी ज्या केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलचे दर आज 100 आसपास आणून ठेवलेले आहेत, ज्यावेळेस केंद्र सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस केंद्र सरकारचे डिझेलचे दर होते 44 रुपये आणि पेट्रोलचे दर होते 58 रुपये। पण आज परिस्थिती बघितली तर डिझेलचे दर हे जवळजवळ 80 रुपये आणि पेट्रोलचे दर जवळजवळ 100 आसपास या ठिकाणी आज या डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढीमुळं सर्वसामान्याच्यावर जो खिशाला जी चाट लागणार आहे, ज्याला तो भुर्दंड बसणार आहे, तो खऱ्या अर्थानं या केंद्र शासनानं या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही धिक्कार करतो। आणि जीवनावश्यक ज्या वस्तूंचा डिझेलच्या ट्रान्सपोर्टवर त्याचा परिणाम होणार आहे, त्यामुळं सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी त्याच्यासाठी मोजावी लागणारी भरपाई किंवा मोजावी लागणारा मोबदला हा मोठ्या प्रमाणावर त्याला म्हणजे सोसत नसताना सुद्धा या ठिकाणी त्याच्या खिशातनं आज हे केंद्र सरकार काढून घेतं आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो। आणि मी या ठिकाणी जत तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून या आंदोलनाच्या निमित्तानं डिझेल आणि पेट्रोलचे दर हे कमी झालेच पाहिजेत अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो। आपल्या देशामध्ये कोरोनाचा हाहाकार उडालेला आहे, तर याच्यामध्ये स्पेशल असं मोदी सरकार फेल झालेलं आहे। या ठिकाणी आपल्या देशाला पंतप्रधान नाही आहे, प्रचार मंत्री आहेत। पंतप्रधान म्हणून ह्या मोदी सरकारने काहीच काम केलेलं नाही, एक उत्तम प्रशासक म्हणून काही काम केले नाही। आणि सत्तेवर येत असताना गुड गव्हर्नन्स हा शब्द वापरला होता आणि हा केंद्र सरकारचं गव्हर्नन्स हा जागेवरच राहिलेलं नाही, ते हाताळताना त्या ठिकाणी फार मोठं अपयश आलेलं आहे। असलेली लस सुद्धा ह्यांनी परदेशाला दिलेली आहेत। खरं पाहायला गेलं तर आपल्यातल्या 2 लशी आणि परदेशातल्या 2-4 लशी आणून जर लसीकरण केलं असतं तर या ठिकाणी दुसरी लाट आली नसती। आणि बेफिकीरपणाचा आम्ही पंतप्रधानांचा निषेध करतो आणि यांनी सांगितलं एक आणि केलं एक, त्यावेळेला बहुत होई महंगाई की मार, डिझेल पेट्रोलचे दर बहुत होई असे म्हटले। खरं पाहायला गेलं तर 141 रुपये डॉलर, 100 डॉलरला एक बॅरेल मिळत होता आणि त्यावेळेला मनमोहन सरकारनी तेलावरती सबसिडी दिली आणि अतिशय कमी दर ठेवले। आज उलट सरकार काय करायला आलंय, डिझेल $60 एक बॅरल तेल मिळत आहे आणि त्याच्यावरती सगळा हा देश चालवलेला आहे, यांची अर्थनीती फेल झालेली आहे, अशा प्रकारे जनतेला मारण्याचं काम सुरू आहे। आणि ह्याच डिझेल पेट्रोलच्या दराचा सगळ्या दादांनी सांगितल्याप्रमाणे परिणाम होणार आहे आणि सगळी महागाई वाढत आहे, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो। आणि ह्या नंतर या ठिकाणी मी